नमस्कार, डॉक्टर दीपक शिंदे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर जे लोक परसबागेमध्ये इंटरेस्टेड असतात, किचन गार्डनिंगमध्ये, त्यांना जर स्ट्रॉबेरी लावायचे असतील तर सध्याचा हा काळ एकदम योग्य आहे. म्हणजे थंडीमध्ये तुम्हाला स्ट्रॉबेरीच्या झाडाची चांगली वाढ होईल आणि चांगली स्ट्रॉबेरी खायला भेटू शकते. तर हे बघा, हे तुम्हाला माझ्या हातामध्ये स्ट्रॉबेरीचं सीडलिंग्स म्हणजे रोप आहे. छोट्या पिशवीमध्ये ते येतं, याची पिशवी तुम्हाला फोडून घ्यायची आणि छोटीशी वगळी करून घ्यायची मातीमध्ये. खुरप्याच्या साह्याने जरी 4-5 वेळा तुम्ही असं केलं तरीसुद्धा अशी बनून जाते. त्यानंतर हे जे रोप आहे ते लावत असताना इथं हलक्याच्या हाताने थोडंसं उकरून घ्यायचं. हे बघा, हे इथं रोप आपण लावलेलं आहे. रोप लावल्यानंतर आजूबाजूला ही जी माती ती त्याच्यावर टाकायची आणि चांगल्या पद्धतीने दाबून घ्यायची. जास्त पद्धत चांगल्या पद्धतीने दाबल्यानंतर त्याचा फायदा म्हणजे त्या झाडाची मुळी लवकर मातीच्या संपर्कात येऊन त्या झाडाची योग्य अशी वाढ व्हायला सुरुवात होते. तर ज्यांना ज्यांना स्ट्रॉबेरी लागवड करायची असेल स्ट्रॉबेरी खाण्यासाठी, तर आत्ताच त्यांनी अशा पद्धतीने करावीत. धन्यवाद.